आताच्या परिस्थितीमध्ये मी असताना अवलंबलेलं तंत्र आहे, याचं कारण टीका करणारा हा प्रामाणिक असला पाहिजे. त्यांनी सुपारी घेऊन टीका करता कामाने हा त्याच्यातला भाग आहे. आणि जो सुपारी करून करणार असेल, मी त्याला सरळ सांगितलेलं आहे, नुसतं ट्रोल करू नका, ठोकू नये काढा. मी जाहीर सांगतो, मी जाहीर सांगतोय, माध्यमांच्या समोर मी जाहीर सांगतोय की आजच्या स्टेजला असणारं जे कोणी विकाऊ आहे आणि विकाऊतून असणारा टीका करणार असेल तर त्याला ठोकून काढा. हे ठोकशाहीची भाषा म्हणजे ठोकशाहीची भाषा अशी आहे की माझ्या समोर असणारा हुकुमशाह उभा आहे, त्याच्यामुळे हुकुमशाहशी मला लढायचं आहे. त्याच्यामुळे हे जे साईड प्लेयर आहेत, या साईड प्लेअरला इतर जण ठोकायला बसलेले, त्याच्यामुळे त्यांनी असं याच्यामध्ये पडू नये. माध्यमांचे लोक असतील ना की तुमच्यावर टीका करते, माध्यमांनी केलेत, मला त्याच्याबद्दल चिंता नाही. पक्षीय लोकांनी केलं तर त्याच्याबद्दलची मी असं ठोकून काढणार, एवढं लक्षात सांगतो. माध्यमाने उघडपणे लिहितात ते, तेव्हा माध्यमांवरती माझा असणारा राग नाही, काही नाही आहे. हे जे माध्यमाच्या बाहेर नाहीत किंवा ज्याच्याशी माझा संबंध नाही किंवा त्यांचा संबंध नाही, कोणीतरी असणार तिथं, जसं पनवेलच्या यांनी म्हटलं की माझी 10 कोटीची प्रॉपर्टी आहे, मी त्याला म्हटलं अरे बाबा 10 कोटी दाखव आणि मला घेणार दे ना, मी उचलतो आता मुख्यमंत्र्यांच्या फंडामध्ये टाकून देतो. सवाल असा आहे त्याच्यामध्ये की कोणाला तरी उचलायचं आणि कोणाला तरी बोलायला सांगायचं आणि त्यांनी सुपारी घेतल्यासारखं करायचं, मग असणारा कार्यकर्ते सुपारी देतात त्याला बरोबर रिटर्न. बाळासाहेब तुम्ही इथंच या इथे एकदा पत्रकार परिषद मी हुकुमशाह असं म्हटलं होतं, परत त्या भूमिकेत तुम्ही चालला असं वाटतं का? हुकुमशाह असं तुम्ही जाहीर म्हटलं होतं या इथल्या या पत्रकार परिषद या सभागृहात, काही गोष्टींमध्ये हुकुमशाह आहेत, मी आजही म्हणतो त्याच्यामध्ये. हे जे ट्रॉलिंग आत्ताच्या ह्याच्यामधलं जे चाललेलं आहे की नवा हुकुमशाह येतोय, त्याला असणारं थांबून इथला असणारं लोकशाही आली पाहिजे, हे जर करायचं असेल तर काही गोष्टी तर तुम्हाला असणारा कडक निर्णय घ्यावे लागतात, आणि कडक घेतलेले निर्णय तुम्हाला हुकुमशाहीचे निर्णय वाटायचे असतील तर वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये एकदा निर्णय झाला, लोकशाहीमध्ये एकदा निर्णय झाला की तो इम्प्लिमेंट झालाच पाहिजे, त्याला हुकुमशाही म्हणत नाही. दॅट इज अ डेमोक्रॅटिक डिसिजन टेकन बाय सगळ्यांनी, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे फक्त.